नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस शिवसेना स्प्लिट झाली, शिंदे गट निर्माण झाला, त्यावेळेस ते अपात्र होण्यासाठी कुठेही कायद्याची अडचण नव्हती। टेक्निकल प्रॉब्लेम होता की ते पुरी करावं तर तो अध्यक्षाला अधिकार आहे, पण तो किती कालावधीमध्ये करावा यालाही मर्यादा आहे। कालावधी पूर्ण होईपर्यंत निकालच द्यायचा नाही, ही जी भूमिका या सरकारमध्ये या अध्यक्षांमध्येची कदाचित त्या संदर्भातली वेळकाढूपणा जो होता तो अत्यंत दुर्दैवी होता। दोन वेळा सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही आपल्या कायद्याला किंवा सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता सत्ताधाऱ्यांची मर्जी आणि बटीक झाल्यासारखं त्या पदावर खुर्चीवर बसून काम करणं हे अत्यंत दुर्दैवाचं होतं। आणि आज जो सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्टपणे चपराक दिली आणि सांगितलं की मंगळवारपर्यंत तुम्ही निर्णय घ्या नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, इतक्या खडसावल्यानंतर सुद्धा जर सर्वोच्च न्यायालयांनी या शब्दात कधीही कुठल्याही या देशामधील अध्यक्षांना अशा प्रकारची टिप्पणी करण्याची गंभीर टिप्पणी करण्याची गरज पडली नाही। दुर्दैवानं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आणि त्या राज्यातील स्पीकरला असेंब्लीच्या या पद्धतीनं टिप्पणी करावं लागतं हेच महाराष्ट्रातील राजकारणाचं अधपतन आहे असं मी म्हणतो। हे अधपतन जर थांबवायचं असेल, जी आताची नामुष्की थांबवायची असेल, तर त्वरित तुम्हाला निर्णय देणे बंधनकारक आहे आणि तो द्यावा। पुन्हा अधिकची चपराक सहन करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची तो निकाल मंगळवारी होईल अशी मला अपेक्षा आहे। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब